मधुमेह मुक्तीच्या प्रवासामध्ये सगळ्यात जर का मोठी कॅरेक्टर कुठली असेल, सगळ्यात मला जर का विचारलं की सगळ्यात महत्त्व कशाला आहे, जर का मला निरोगी राहायचं असेल तर तुमचं मन निरोगी असणं गरजेचं आहे म्हणतात. तुमचं शरीर तर आपण कसं डिटॉक्स करायचं हे तर आपण आपल्या कोर्सेसमध्ये शिकतोच, पण मनावरती जर का मला माझं मन निरोगी ठेवायचं असेल तर सगळ्यात जी मोठी कॅरेक्टर जी मधुमेह मुक्तीकडे खूप लवकर आपल्याला घेऊन जाते ती कॅरेक्टर आहे म्हणजे संयम. सो जर का मी माझ्या अन्नावरती, मी जे फूड माझ्या शरीरात टाकतो आहे त्याच्यावरती जर का मी संयम ठेवू शकलो आणि माझ्या वाणीवरती, माझ्या तोंडातून शब्द काय बाहेर पडतो आहे त्याच्यावरती मी जर का संयम ठेवू शकलो आणि माझ्यातला अहंकार, माझ्यातला अहंभाव हा जर का मी वाढू नाही दिला तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या निरोगी राहायला खूप मदत होती असं दिसून आलेलं आहे. आणि हे काही मी फार वेगळं सांगत नाही आहे, म्हणजे अगदी भगवद्गीतेपासून कुठलंही स्पिरिच्युअल बुक तुम्ही काढून बघितलं तर त्याच्यात हेच सांगितलेलं आहे की तुमचा इगो किंवा तुमचा अहंकार किंवा तुमचा इलनेस आय हा तुम्हाला कुठं इलनेसकडे घेऊन जाईल आणि तुमच्यामध्ये असलेलं कम्पॅशन, तुमच्यामध्ये असलेलं सगळ्यांना सामावून घेण्याची भावना किंवा तुमच्याकडं असलेला वी हा तुम्हाला वेलनेसकडे घेऊन जाईल. सो तुम्हाला पण जर का वेलनेसचा जर्नी स्टार्ट करायचा असेल आणि आयुष्यभर वेल बिईंगमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला हा संयम तुमच्यामध्ये बाळगणं आणि एकमेकांच्या बरोबर सहकार्याने राहणं, एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांना पॉझिटिव्हली टॉलरेट करणं हे आजच्या काळाची खरी गरज आहे असं मला वाटतं. बघा, विचार करा आणि तुम्ही ठरवा की संयमाने आयुष्य जगायचं आहे का संयमामधलं स बाजूला काढून यमाला वारंवार बोलवायचं आहे. चॉईस इज अप टू यू.